नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येक शनिवारी आपण काही ना काहीतरी नवीन घेऊन येतोय आज तुम्ही बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की जो टाइम चेंज झालाय याचा आम्हाला काय अजून गणित कळलेलं नाहीये तर याच्याविषयी थोडी चर्चा करूया तर मित्रांनो आज आपण पाहूया जो एन ने ट्रेडिंग टाइम चेंज करणार आहेत याचा ऍक्च्युली ट्रेडरसाठी फायदा आहे का त्याच्या मागे काय आर्थिक राजकारण आहे सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तुम्ही एक नवीन कंटेंट शोधताय तुम्हाला याच्याविषयी नॉलेज पाहिजे तर सगळा व्हिडिओ पा कारण खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या व्हिडिओ म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर एन ने काय केलेलं आहे की बी एस सीला एका अप्रुव्हलसाठी लिस्ट पाठवली होती की आम्हाला अशा आमच्या मागण्या आणि त्याच्यामध्ये मेन होतं की ट्रेडिंग टाईम जो डिसेंबरपासून ते म्हणत आहेत की आम्हाला टाईम वाढवायचा तो किती होणार आत्ताच्या कंडिशनला मार्केट सकाळी नऊ ते साडेतीन या वेळेत चालू असतं आपण ट्रेड करतो सव्वा नऊ पासून परंतु आता ते बोलत आहेत की सव्वा नऊ ते साडेतीन हा पहिला भाग असेल आणि मार्केट पुन्हा संध्याकाळी सहा ते नऊ ह्या वेळात पण चालू राहील की जिथे लोक पुन्हा ट्रेड करतील लक्षात ठेवा परंतु हे ट्रेड कुठे करतील तर पहिला जो फेज असेल याच्यामध्ये आम्ही फक्त इंडेक्स ओपन करणार आहे म्हणजे निपटे असेल बँक निपटे असेल मिडकॅप निपटे असेल ओके किंवा फिन निपटे असेल हे फक्त इथे ट्रेड करता येतील याच्यानंतरची जी फेज असेल त्याच्यामध्ये तुम्ही मग स्टॉक्स वगैरे हो सगळं ऍड करा म्हणजे त्याला ऍक्च्युली दोन हजार चोवीस जाणार आहे हे सगळं ऍक्टिव्ह होण्यासाठी परंतु मित्रांनो हे कसं करणार आहेत आणि हे का करतायत हे आपल्याला याच्या मागे पहिली गोष्ट समजून घ्यायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर याच्यामध्ये पाहिला गेलो तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय तर याच्यामध्ये रिटेल ट्रेडरचं जे पार्टिसिपेशन आहे ते त्यांना वाढवायचं आहे का किंवा आपला फायदा वाढवायचा कारण त्यांना असं वाटलंय का की बऱ्याच जणांना सकाळी ट्रेड करता येत नाहीत आणि त्या लोकांना संध्याकाळी ट्रेड करता यावेत आपल्यापैकी किती निष्णान ट्रेडर आहेत की जे वाटच बघत होते या संधीची मग काय फायदे आहेत काय तोटे आहे आणि याच्या मागच्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये समजून घेणार आहोत सगळा व्हिडिओ पा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक आयडिया पण देणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिली गोष्ट पाहू की ह्याच्या मागचं रिझन काय का टाइम वाढवत आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आधी लक्षात ठेवा एक गोष्ट ऑब्झर्व जर केली तर दोन हजार बावीस आणि तेवीसचा एक डेटा आहे आमच्याकडे याच्यामध्ये एनईसीचा जो टर्न ओव्हर आहे तो वीस टक्क्याने डाऊन झालेला आहे काय झालेलं डाऊन झालेला आहे याच्यामध्ये मग तुम्ही म्हणताल की डाऊन झालाय म्हणजे आबाबा बाबा आधी होता तरी किती असा आता मी तुम्हाला याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगतो तर मागच्या सहा महिन्यामध्ये एनएसीचा अप्रॉक्स टर्न ओव्हर अडतीस लाख कोटी होता ओके म्हणजे नवीन फायनान्शियल इयर मध्ये समजा जे आता चालू आहे तेवीस चोवीस आता याच्यामध्ये कंडिशन सांगतो एनएसीचा डेली जो टर्न ओव्हर आहे तर तो किती आहे तर नॉर्मली दोन हजार वीस एकवीसचा मी तुम्हाला स्क्रीनवर पण याचे चार्ट दाखवतोय तुम्हाला तिथे पण समजता येईल वीस विच एकवीसचा सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी होता बरोबर दोन हजार वीस एकवीस साली आता तोच दोन हजार एकवीस बावीस साली झाला एकोणचाळीस हजार सातशे बावीस कोटी रुपये म्हणजे जवळपास एकशे पंचेचाळीस टक्के वाढ झाली याच्यामध्ये आता दोन हजार बावीस तेवीस पुन्हा याच्यामध्ये बावन्न हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये झाला तो म्हणजे अप्रॉक्स एक पस्तीस टक्के याच्यामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे बरोबर म्हणजे ह्या तेवीस पर्यंत म्हणजे आपलं जे फायनान्शियल इयर क्लोज झालं त्या फायनान्शियल इयरचा डेटा मी तुम्हाला देतो याच्यामध्ये मग आता हे पाहिलं आपण टोटल मार्केटचं इक्विटी मधलं आता एक्सपायरी दिवशी जे काही ट्रेड होत आहेत त्याचा टर्न ओव्हर किती आधी समजून घ्या कारण हे समजल्यावर तुम्हाला गणित कळेल की याच्या मागे काय राजकारण चालू आहे तर दोन हजार वीस एकवीस ला सतरा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटीचा टर्न ओव्हर होता ज्याच्यामध्ये आपण पाहतो की एक्सपायरी वेळेचा आपण काउंट करतोय वीस दोन हजार वीस नंतर आपण पाहिलं दोन हजार एकवीस आणि बावीस इथे आपण पहा पा, सेहेचाळीस हजार आठशे ऐंशी कोटी जो एकशे से सेहेचाळीस टक्के वाढला बावीस तेवीस ला तोच सदुसष्ट हजार सातशे एक्क्याहत्तर कोटी झाला म्हणजे काय चव्वेचाळीस टक्के वाढ इथे पुन्हा त्याने दाखवलेली आहे म्हणजे भन्नाट एक ग्रोइंग फेज मध्ये होता परंतु आता मे खरी लक्षात ठेवा मागच्या तीन महिन्यामध्ये चार महिन्याचा जर विचार केला म्हणजे अगदी जून मध्ये तो होता तेहतीस लाख कोटी जून महिन्याचा ॲव्हरेज काढला आपण जुलै महिन्याचा होता डेली ॲव्हरेज चाळीस लाख कोटीचा ऑगस्टमध्ये तो पुन्हा एकोणचाळीस लाख कोटी झाला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये नॉर्मली हाच जो टर्नओव्हर होता तो बत्तीस लाख कोटीच्या घरात गेला म्हणजे काय तर एक इन्स्टॅबिलिटी आणि व्हेरिएशन याच्यामध्ये पाहायला मिळते या वर्षामध्ये ओके तर ही महत्वाची गोष्ट आहे आता ऍक्च्युली हे झालं एन एसीचं बीएससी ह्या गेममध्ये अजून आलेलं नाही पण ते पण समजून घेऊया कारण मी जे काही पुढे गोष्टी सांगणार आहेत त्याच्यावर आपल्याला ह्याचा फायदा होणार आहे पहिली गोष्ट बीएससीचा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली जो टर्न होता डेली तो नॉर्मली चार पॉईंट एकवीस कोटी ओंडली होता याच्यामध्ये ओके आता तोच ऑगस्ट बावीसला जवळपास चार पॉईंट पंचावन्न कोटी झाला परंतु बीएससी ने, ने काय केलं बाबा ऑप्शन्स सेन्सेक्स आणि से लॉन्च केले बरोबर सगळ्यांना माहिती की जे दोन हजार तेवीस ह्या वर्षापासून त्यांनी अप्लाय केलेत आणि त्याच्यानंतरनं तो झाला सहाशे एकोणसत्तर कोटी अप्रॉक्स जवळ याच्यामध्ये आणि मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाहिला गेलं तर एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी एवढा भला मोठा टर्न ओव्हर ह्या बी एस पण उभा केलेला आहे म्हणजे काय तर लोकांचं ऑप्शनमध्ये असलेलं पार्टिसिपेशन हळूहळू वाढतं याच्यामध्ये क्लिअर झालं याच्यामध्ये आणि एक्सचेंज त्याच्यामुळेच हा टाइम वाढवायचा प्रयत्न करते समजलं आता हे आकडे समजून घ्या कारण ह्याच्यावरून आपल्याला पुढच्या गोष्टी समजता येतील आता याच्यामध्ये काय करायचंय तर हा टाइम का चेंज होतोय तर त्यांना टाईम चेंज करायचंय पहिली गोष्ट त्यांना त्यांचा टर्न ओव्हर वाढवायचा आहे प्लस जी लोक बोलतात की आम्हाला दिवसभर कामामुळे ट्रेड करता येत नाहीये ती लोक इनडायरेक्टली तिथे उभी राहतील का संध्याकाळी वेळे आम्ही तिथे ट्रेड करू शकतो दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्वाची याच्यामध्ये की आत्ताच्या कंडिशनला जे जे पण मोठे मोठे इन्स्टिट्युशनल प्लेयर्स आहेत किंवा एफ आहेत ते काय करतात तर मार्केट क्लोज झाल्यानंतर ना निफ्टी निपटीमध्ये ट्रेड करत असतात बरोबर जे आधी एसजीएक्स होते गिफ्ट निफ्टी झाली आहे म्हणजे त्यांना इनडायरेक्टली इंडियन मार्केटमध्ये आता ट्रेड घेता येणार आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे ओके प्लस मी स्क्रीनवर बीएसीचा ग्राफ पण दाखवतो मला मंथली टर्न ओव्हरचा जो मे मध्ये दोन हजार तेवीसचा जो ग्राफ काढलाय आपण पंधरा कोटी होता नंतर एकशे अकरा कोटी झाला तो जूनमध्ये जुलैमध्ये तीनशे पन्नास कोटी ऑगस्टमध्ये सहाशे सत्तर कोटी आणि सप्टेंबरमध्ये दोनशे कोटी आकडे नुसते करोडोंच्या घरातील मित्रांनो जो तुमच्या माझ्यासारखा ट्रेडर उभा करतोय ते आकडे घेऊन आता याच्यामध्ये एक टर्न ओव्हर बघा आधी मी सगळं टर्न ओव्हर का बोलतोय तर आकडे सगळ्यांच्या डोक्यात बसावेत ओके ह्याच्यामध्ये बघा इयरली टर्न ओव्हर काय एन जो ग्राफ आहे बघा स्क्रीनवर पाहू शकता पंधरा सोळा सतरा अठरा ह्याच्यामध्ये कन्सिस्टंटली वाढतोय आणि तो एकवीस आणि बावीस साली ड्रॅस्टिकली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की जो अठ्ठावीस हजार कोटींच्याही पुढे गेलेला आहे त्याच्यानंतर एन एस सी कॅश मार्केटचं जर बघितलं तर थोडे फ्लक्च्युएशन तुम्हाला स्क्रीनवर दिसतील याच्यामध्ये परंतु हा पण मागच्या वर्षी सगळ्यात हायएस्ट होता आणि हॅक थोडा कमी होताना दिसतोय आणि मार्केट पण तुम्ही बघताय की रेंज मोस्टली ट्रेडर्स पण अशा कंडिशन्सला कमी ट्रेड करतात आणि शेवटचा एक ग्राफ बघून घ्या याच्यामध्ये की याच्यामध्ये आपण बघतोय की एनईसीचा आणि मार्केटचा ॲव्हरेज टर्न जर काढला तर एक दोनच वर्षात सांगतो एकवीसचा बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसचा तो आहे एकशे त्रेपन्न ट्रिलियन रुपीज रुपये क्लिअर आता जर आकडे क्लिअर झाले असतील तुम्हाला तर मी आकडे नाही काय सांगणार याच्यामध्ये आता समजून याकडे आकडे का सांगितले तर तुम्हाला क्लिअर झालं की कोणून कुठून एन एस सीला बी एस सीला रेव्हेन्यू जनरेट होतोय आणि त्यांचा मेन फोकस काय असणार आहे तुमच्या ट्रेडिंगसाठी ते नाहीत करत इनडायरेक्टली तुम्ही आम्ही पैशासाठी ट्रेड करतो ते फायदा करतात आपल्या ट्रेडिंगमधून त्यांना वाटतं आपण जास्त ट्रेड करावेत ओके आता ह्यासाठी होते मग त्याचा इम्पॅक्ट काय होणार हा जो चेंज होणार आहे त्याचा इम्पॅक्ट जाणून घ्या लक्ष ठेवायच्यामध्ये पहिली गोष्ट काय तर ब्रोकर्सला त्यांचा सर्व्हर टाइमवर काम करावं लागणार आहे सर्व्हर्स आणखीन स्ट्रॉंग करावे लागतील आणि ही जी काय हँडलिंग प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये इश्यू येऊन सांगणार नाही तर त्यामुळे हा एक थोडा इम्पॅक्ट असेल ब्रोकर एंडला त्यामुळे सध्या काही ब्रोकर्स याला अपोज करतायत ओके महत्वाची गोष्ट ब्रोकर्सला एक्सचेंजकडून जास्त मार्जिन याच्यामध्ये काय करणार लागली घ्यावं लागणार ला ला आहे कारण लोकांना याच्यामध्ये जास्त मार्जिन देण्याची गरज पडेल ओके सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्रोकरची कंडिशन काय तर क्लिअर क्लिअरिंग कॉर्पोरेशन जो असतो त्याचा इशू आहे कारण बरेच जे संध्याकाळी ट्रेड होतील त्याचं क्लिअरिंग ऑन सेम डे होणार नाही आहे ओके तर त्याला ते नॉर्मली दुसऱ्या दिवसावर अवलंबून राहावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गॅप आणि गॅपडाऊन जे आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत ते मार्केटमध्ये नाहीत होणार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारण मार्केटचं टाइम हे जास्त राहील हे नॉर्मल चेंजेस मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मग काही ब्रोकरचे असतील काय आपल्या याच्यामध्ये असतील मग आता फायदा काय आहे बघू आपण याच्यामध्ये सगळ्यांना पाहिजे फायदा याच्यामध्ये मग काय काय का, का फायदे होतील याच्यामध्ये तर मोस्टली फायदे दोघांचे बघू आधी ब्रोकरचा काय असेल आणि आपला काय असेल याच्यामध्ये ब्रोकर्स आणि एक्सचेंजला मॅक्झिमम बेनिफिट असणार आहे कारण हे सगळं त्यांच्यासाठी चाललेलं याच्यामध्ये कारण त्यांचा इनडायरेक्टली टर्न वाढेल जे आता आकडे आपण मगाशी पाच मिनिटांपूर्वी बोलत होतो ते इनडायरेक्ट तुम्हाला डबल झालेले दिसतील येणाऱ्या काळामध्ये का तर वेळ वाढला की नवीन लोक ऑटोमॅटिक याच्यामध्ये येणार आहेत आणि हा वाढणार आहे ओव्हरनाईट रिस्क असेल ती आपली थोडी कमी होईल म्हणजे लोक मोस्टली पोझिशन होल्ड नाहीत करणार सकाळी पोझिशन घेतली तर संध्याकाळी एंड ऑफ द डे ही क्लोज होईल लक्षात ठेवा आता महत्वाचं काय जे काय स्टॉकचे रिझल्ट असतात त्याचं जे काही इम्पॅक्ट पडतो बऱ्याच वेळेला होतं ना की मार्केट क्लोज झाल्यानंतर ना बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट डिक्लेअर होतात नंतर मोठा गॅप होतो काय तर ते हळूहळू कमी होईल कारण नवीन फेजमध्ये हे काय करतील की स्टॉक्स पण घेऊन येतील आणि महत्वाची गोष्ट हे लोक आपल्याला रात्री साडे अकरापर्यंत झोपवून देणार नाही आहेत का तर हे नऊचं टायमिंग साडे अकरा असेल पुढच्या फेजमध्ये ओके तिथे स्टॉक्स पण असतील आणि इंडेक्स पण असतील आता महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की लोकांना याच्यामध्ये ज्यांनाही ट्रेड घेता येत नाहीत सकाळच्या का सतरामध्ये ती लोक संध्याकाळी ट्रेड घेऊ शकतात किंवा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं मार्केट हे ग्लोबल मार्केटशी कनेक्ट केलं जाईल जे आता फक्त निफ्टी निफ्टीमध्ये लोक ट्रेड करतात फ्युचरमध्ये तीच लोक भविष्यामध्ये बाहेरच्या देशांमधून आपल्या मार्केटला टाइम पॅरल झाल्यावर ट्रेड करतील क्लिअर आता याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स बघूया जे काही छोटे मोठे ड्रॉबॅक्स म्हणजे मी तुम्हाला सांगेल जे समजणं महत्वाचं आहे ओके आता ओव्हर ट्रेडिंग जे आपल्यापैकी खूप ओव्हर स्मार्ट ट्रेडर असतात ते ओव्हर ट्रेडिंगचं इन डायरेक्टली त्याच्यामध्ये जातील का तर सकाळी पण लोक ट्रेड करणार संध्याकाळी पण करणार इनडायरेक्टली ओव्हर ट्रेडिंग वाढू शकतं तिथे आपल्याला थोडे कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि माइंडसेटवर अजून काम करायला लागेल कारण प्रत्येकाला हॉटेल एवढं वेळ माझ्याकडे एवढ्या वेळेमध्ये मी एवढं एवढं प्रॉफिट घेऊ शकतो किंवा माझ्या काही स्ट्रॅटजीत हे सगळं हळू आपल्याला इथे चेंज करावं लागेल महत्वाची गोष्ट मार्केटचा मोमेंटम जो असेल तो ग्लोबल मार्केटला लिंक होईल बऱ्याच वेळेला संध्याकाळी डाउजोन्स वाढतो पडतो ओके किंवा जे काही युरोपियन मार्केट्स आहेत त्याचा इम्पॅक्ट आपल्याला लगेच जाणवेल आणि आपण त्याचा इनडायरेक्टली क्विकली फायदा पण करून घेऊ शकतो जर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये ट्रेड करतोय तर ओके आता जे ऍक्टिव्ह ट्रेडर्स आहेत साहजिक तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करणार तर हेल्थ इश्यू पण येणार आहेत ना कन्सिस्टंटली त्या स्क्रीन पुढे तर ते थोडे आपल्याला भेडसावू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साडेतीन पासून सहापर्यंत जो मार्केटमध्ये हॉल्ट असेल ब्रेक असेल इथे कुठले ट्रेड होणार नाही ओके तर तो टाइम इम्पॉर्टंट असेल कारण त्याच्यानंतर मार्केटमध्ये नॉर्मल गॅप अप किंवा गॅप आपल्याला पाहायला मिळू शकतो शकता, ओके आता सगळ्यात महत्वाचं काय की इन्स्टिट्युशनल ट्रेडर्सला त्यांचं टायमिंग पण चेंज करायला कारण कोण एका मिनिटामध्ये एका चार दिवसामधली गोष्ट नाहीये कारण सगळी सिस्टीम हळूहळू याच्यामध्ये त्यांना बदलावी लागेल आपण जे ट्रेड करतो त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजीज पण हळूहळू बदलावे लागतील ओके ब्रोकरेज फर्म्स आहेत ते कदाचित चार्जेस वाढवू शकतात कारण इन्फ्रास्ट्रक्चर जे त्यांचा वापरला जातो या सिस्टीमला लोक वापरले जातात इनडायरेक्टली लोक डबल मध्ये येतील त्यांचं काम वाढेल त्यांचं लोड नॉर्मल वाढेल कदाचित ब्रोकरेज वाढवलं जाऊ शकतं लक्षात ठेवा ओके आता स्टॉक्समध्ये जे काही गॅपअप होतात गॅपडाऊन होतात ते पण हळूहळू कमी व्हायला मदत होणार आहे ओके आणि जे काही नवीन ट्रेडर आहेत त्यांना एंट्रीला चांगलं असेल परंतु ओव्हर ट्रेडिंगच्या भानगडीत जाऊन लोक याच्यामध्ये थोडी ट्रॅप होऊ शकतात सुरुवातीच्या सत्रामध्ये नॉर्मली डी आयज आणि एच एन आयज याच्यापासून थोडी कॉशियसली लांब राहतील कारण ते ॲक्टिवली पार्टिसिपेट नाहीत करणार याच्यामध्ये का तर ते नेहमी मार्केटला पाहतात अंदाज घेतात आणि त्याच्यानंतर त्यांचं सुरू करतात म्हणजे इथे ट्रेडिंगला पुढे असणारे रिटेल ट्रेडर आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्युशनल ट्रेडर मेन कॉम्पिटिशन ह्या दोघांमध्ये चालू राहणार याच्यामध्ये आता बायर्स आणि सेलरचा जर विचार केला आपल्या सारख्यांसाठी तर काय कंडिशन असेल तर सेलर्ससाठी पोजिशन कन्सिस्टंट बघावं लागणारे कन्सिस्टंट त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करावी लागेल मार्केटच्या मुवमेंटनुसार ओके okay, आता सगळ्यात बायर्सला खूप मोठा इम्पॅक्ट याच्यामध्ये जाणार नाही सेलिंगसाठी जे ऑप्शन सेल करतात त्यांना थोडे ते कॉशियसली काम करावं लागेल आय व्ही मार्केटचा नॉर्मली लो राहील की जो सेलरसाठी कामात येणार आहे ओके okay, आणि क्लिअरिंग कार्पोज बी टी एस टी आहे टी बी टी आहे इथे थोडे नॉर्मली प्रॉब्लेम येतील कारण बऱ्यापैकी संध्याकाळचे जे ट्रेड असतात ते दुसऱ्या दिवशी सेटल केले जातील मित्रांनो याच्यामध्ये ओके आणि महत्वाचं गोष्ट काय की इव्हिनिंग सेशन हा नॉर्मली सेम झोनमध्ये ट्रेड केला जाईल कारण एखादी न्यूज जरी मार्केटमध्ये आली तरी तुम्हाला त्याचा फायदा करता येईल किंवा कदाचित एखाद्या न्यूज तुम्हाला ते डिस्काउंटेड खावतील तर समज ना मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या आपण हे तुम्हाला डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ मी दिला का तर तुम्हाला समजावं की काय एन करते लक्षात ठेवा इनडायरेक्टली ते त्यांचा फायदा बघतायत तुम्हाला ट्रेडिंगला वेळ नाही म्हणून ते वाढवत नाहीत परंतु आपण इथे पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे जर आपण सकाळी वेळ मिळत नाही तर संध्याकाळी ट्रेड करावा चालू झाल्यावर किंवा जर सकाळी ट्रेड करतो तर सुरुवातीच्या सत्रामध्ये संध्याकाळी शांत राहावं कारण कंटिन्यू जर आपण ट्रेडिंगच्या भानगडीत पडलो तर, तर थोडं आपलं मानसिकता बदलू शकते किंवा आपण थोडं ओव्हर ट्रेडिंग होऊ शकतो याच्यामध्ये तर ह्या गोष्टींवर काम करा येणाऱ्या काळात पण आम्ही याच्यावर अजून डिटेल माहिती घेऊन येऊ कारण हे अजून थोडं प्रॅक्टिकल मोडमध्ये आणि हे जेव्हा एक चालू होईल ऍक्च्युअली तिथून ॲक्च्युली आपल्याला याच्यामध्ये काम करायला सुरुवात करावी लागेल ला, आणि आम्ही याच्यावर अपडेट घेऊन येऊ मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला खूप डिटेलमध्ये मा आम्ही माहिती देण्याचा याच्यामध्ये दे प्रयत्न केला नक्कीच तुमचा अभिप्राय खाली कळवा तुम्हाला काय वाटतं हा जो टाइम वाढवलाय हा ट्रेडरचा फायदा आहे का एन एस सीच्या पैशाचं राजकारण आहे खाली कमेंट हमाला ऐसा आप भी लोकन शेर करा आणि आम्हाला याचा अभिप्राय द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद